राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना धुतमल आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स नमस्कार लाईव्हची बातमी खरी ठरली आमदार तारासिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुद्वारा बोर्ड गठीत दक्षिण आफ्रिकेची स्थिती 35 ओव्हरमध्ये 3 बाद 184 धावा बँकांनी दुष्काळ पीक विम्याच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित वाटप करावी अन्यथा आंदोलन करण्याचा कृषी परिषदेचा इशारा विविध विषयांवर गाजणार आज नांदेड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा नांदेड जिल्ह्यात उन्हाळ्यात शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी आता बातमीपत्र विस्ताराने अनेक वर्षांपासून शीख समाज येथील प्रशासक जाऊन गुरुद्वारा बोर्ड गठीत व्हावे व त्याचा कारभार समाजाच्या लोकांच्या हातात यावा यासाठी प्रयत्न करत होते परंतु काँग्रेसच्या काळात त्याला यश आले नव्हते परंतु सरकार बदलताच सगळंच बदललं आणि फडणवीस सरकारने समाजाच्या हातात कारभार दिला व कोणाकोणाची नियुक्ती कशामुळे झाली यावर आता जोरदार चर्चा चालू झाल्या आहेत भास्करराव पाटील खतगावकर यांची कशी जीत झाली यांच्यावरही आता मोठ्या चवीने चर्चा होत आहे तर शहराच्या विविध भागात फटाके उडून जल्लोषही साजरा करण्यात आला दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड हा विश्वचषकातील सेमीफायनलचा पहिला सामना ऑकलंडच्या मैदानावर खेळवला जात आहे आफ्रिकाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे दक्षिण आफ्रिकेचा हर्षिम आल्मा अवघ्या 10 धावा काढून तंबूत परतला आहे यंदा विश्वचषकातील फायनल गाठण्याचा पहिला संघ कोणता ठरला याचा फैसला आज होणार आहे यंदाच्या विश्वचषकात न्यूझीलंडनं एकही सामना न गमवता उपांत्य फेरीत धडक मारली आहे तर दक्षिण आफ्रिकेला 7 पैकी 2 सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं होतं आजवर विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही टीमना एखाद्याही उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीचे पॅकेज व हवामान आधारित पीक विमा योजनेची संरक्षित रक्कम जाहीर झाली असून ही रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात दुष्काळ पडला होता सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातून पिके गेली होती राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती परंतु शासनाने जाहीर केलेली अनुदानाची रक्कम जिल्हा बँकेला फेब्रुवारी महिन्यातच मिळूनही नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांना अनुदान वाटपास उशीर लावत आहे आधीच राज्य सरकारने दिलेली तुटपुंजी अनुदान तेही बँक मात्र कमी कर्मचाऱ्यांचे कारण सांगून अनुदान वाटपास उशीर लावत आहे जिल्ह्यामध्ये अनुदान वाटपाचे काम हे एकाच बँकेकडे आहे बँकेने मात्र काम जलद गतीने करण्याऐवजी संत गतीने वाटप करीत आहेत 30 बोंब हवामानावर आधारित योजनेमध्ये मंजूर झालेल्या रकमेसंदर्भात लागू पडत आहे दोन्ही अनुदानाच्या रकमा जर शेतकऱ्यांना मिळाल्या तर शेतकऱ्यांना थोडाफार प्रमाणात का होईना दिलासा मिळेल येत्या 8 दिवसात जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या अनुदानाची रक्कम त्वरित वाटप करावी अशी मागणी भागवत देवसरकर यांनी केली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक 0242-24-56-56 94-23-78-54-56 73-50-62-56-56 आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल
शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. नांदेड वगळा महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज 11 वाजता होणार असून या सभेत स्वच्छता, पाणी टंचाई, रखडलेली विकास कामे, महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न, शैक्षणिक विभागातील ढिसाळ कारभार यासह अन्य मुद्द्यावरून सभा गाजणार असल्याचे संकेत आहेत. नांदेड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गेल्या अनेक दिवसांपासून झाली नसल्याने या सभेकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे. अर्थसंकल्पाच्या सभेपूर्वीची ही सभा असल्याने या सभेला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. सदरील सभेत सुमारे 72 जवळपास विषय असून बीएसयूपी घरकुल योजना हा विषय सभेत ऐनीवर राहणार आहे. तसेच पाणी टंचाई, पिण्याचे लिकेज पाणी, पाणी पुरवठा विभागाने केलेल्या उपाययोजना या विषयावर नगरसेवक आक्रमक होणार आहेत. शहरातील स्वच्छतेचा विषय सभागृहासमोर येणार असून स्वच्छतेचे कंत्राट देणे, खत प्रकल्प व स्वाईन फ्लू सारखे साथीचे रोग बाळावत असल्याचे आरोग्य विभागाने काय उपाययोजना केल्या आहेत याचा जाब नगरसेवक विचारणार आहेत. शहरातील रखडलेली विकास कामे, महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न तसेच वसुलीचे प्रमाण हाही विषय प्राधान्याने चर्चेला जाणार आहे. महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होणे या विषयावरही चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भर उन्हाळ्यात विद्यार्थी व शिक्षकांना दिवसभर शाळा करण्यासाठी वेटीस न धरता राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातही शाळा सकाळी पाळी 4 तास भरविण्यासाठी शिक्षण विभागाला आदेशित करावे अशी मागणी इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन या महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडले, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे व शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आज असणारे काही वाढदिवस बळवंत पाटील इंगोले, सतीश बटीन या सर्वांना नमस्कार. लाईव्हतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. नमस्कार लाईव्हची बातमी खरी ठरली. आमदार तारासिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुद्वारा बोर्ड गठीत. दक्षिण आफ्रिकेची स्थिती 35 ओव्हरमध्ये 3 बाद 184 धावा. बँकांनी दुष्काळ पीक विम्याच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित वाटप करावी अन्यथा आंदोलन करण्याचा कृषी परिषदेचा इशारा. विविध विषयांवर गाजणार आज नांदेड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा. नांदेड जिल्ह्यात उन्हाळ्यात शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ.